आपल्यासोबत आमदार सुनील प्रभू आहेत. ज्या प्रकारे मुंबई महापालिकेमध्ये उंदीर मारण्यासाठी मागच्या 4 महिन्यामध्ये 5 कोटी रुपये खर्च केले, कंत्राटदारांना दिले, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी सुद्धा मारले, कसं बघताय या सगळ्याकडे एवढा खर्च केला जातोय? असं आहे की प्रशासक महानगरपालिकेवर बसलाय, आयुक्त आणि मुख्यमंत्री आणि सरकारमधले मंत्री हे डायरेक्ट महानगरपालिका चालवत आहेत आणि मुंबईकर जनतेला कळतंय की आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती निवडून आलेली लोकप्रतिनिधींची बॉडी होती आणि त्यामुळे कुठेतरी यांच्यावरती कंट्रोल होता, पण आता मनमानी कारभार चालू आहे. आणि ज्या पद्धतीने उंदीर मारले त्याची आपण जर संख्या बघितली तर एक उंदीर मारायला 23 रुपये खर्च आला आहे. मला असं वाटतं की या राज्यामध्ये आणि या देशात जी महागाई वाढलेली आहे त्याचा परिणाम या प्रशासकाने मारलेल्या उंदरावरती आणि त्याच्या किमतीवर झाला आहे का, हा आता हे संशोधनाचा विषय झालेला आहे. स्ट्रीट फर्निचर घोटाळा वारंवार आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, आज तो रद्द केला आहे असं ते म्हणतात, मात्र आता लोक आयुक्तांकडनं ही चौकशी व्हावी असं आदित्य ठाकरे. स्ट्रीट फर्निचर घोटाळा आहे, ज्या पद्धतीने तो खर्च होतोय तो चुकीचा होता हे वारंवार आम्ही सांगतोय. आदित्य ठाकरेंनी ही बाजू मांडलेली आहे आणि जर या ठिकाणी टेंडर रद्द केलं असेल तर मला असं वाटतं की मुंबईकरांचे पैसे जे वाया जाणार होते ते वाचवलेले. त्यामुळे हे होते सुनील प्रभू, त्यांनी सांगितले की कशा प्रकारे मुंबई महापालिकेमध्ये खर्च केला जातोय आणि त्या संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन अरविंद वार्गेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.